आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं तुमचं, धन्यवाद. चला मग आपण पुढच्या गोष्टी मी नंतर सांगतो तुम्हाला. या या. काय मास्तर, संस्कार चुलीत घातले का? आम्ही इथं आलोय साधं उभं राहण्याची तसदी पण घेतली नाहीत तुम्ही. काय अच्छा 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 बापरे 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 का? अरे बापरे बापरे, दुखतंय का? आमच्या इन्स्पेक्टर जगतापने तुमची चांगलीच खातिरदारी केलेली दिसते म्हणून तुम्हाला उभं राहता येत नाहीये का? पण आता बुडावर फटके पडले ना की बसायची सोय पण राहणार नाही. तुम्हाला बसायलाच काय, उभं पण राहायला देणार नाही. हवेत लटकवणार आहे सुपरमॅन सारखा. नमस्कार करतोय मास्तर. नमस्कार. लक्ष ठेवा मास्तरांवर. काय कस वाटत? भारी वाटतय ना? तुझ्या बापाने हिरोगिरी करून माझ्याशी वाद घातला तेव्हा खूप कौतुक वाटलं होतं ना तुम्हाला. आता बापाला लॉकअप मध्ये बघून कसं वाटतंय? मजा येते ना? आपल्या बापाचा प्रामाणिकपणा, सत्याची बाजू, चांगुलपणा, बापाचे आदर्श विचार, या सगळ्या गोष्टींना बाहेरच्या जगात कचरा कुंडीतही जागा मिळत नाही. कळलं? जसे माणसाचे विचार, जशी त्याची लायकी, तसंच त्याला जग दिसतं. आम्हाला बहिणींना कधीच आमच्या बाबांची शिकवण खोटी वाटली नाही. आम्हाला आमच्या बाबांचा आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचा कायम अभिमान होता, अभिमान आहे आणि कायम अभिमान राहील. बघूया तुमच्या अभिमानाचा हा ताटकणा कुठपर्यंत टिकतोय ना, तेच बघायचंय मला. बाबा तुम्ही असे का बसलाय? बाबा
वाईट माणसं आहेत बाबा, मरताना या लोकांच्या तोंडात पाणी सुद्धा नाही जाणार. असं आपण बोलू नये बाळा, असा विचार सुद्धा कधी करायचा नाही. आपण लक्षात ठेव, तू शांत शांत. आणि बघा काही काही झालेलं नाही, मग मी एकदम ठणठणीत आहे बाळा. हे बघ, अशोक वाडकरांचं घर हेच आहे का? हो. आम्ही तुमच्या प्रोटेक्शन साठी आलोय. एक मिनिट, आलेच. राणा, राणा लवकर खाली ये. बृंदाताई, जा तू जामर लावून घे. हे काय काय करताय साहेब तुम्ही? काय? जास्त काही नाही, आम्ही फक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावतोय. आम्हाला वरूनच तशी ऑर्डर आली आहे. काय सीसीटीव्ही? साहेबांनी आम्हाला तुमच्या प्रोटेक्शन साठी पाठवले, पण आम्हालाही प्रोटेक्शनची गरज आहे ना. तुम्ही भालेराव साहेबांच्या माणसांसोबत जसे वागलात, तसेच उद्या आमच्यावरही खोटे आरोप कराल. आमच्याकडेही काही पुरावा असला पाहिजे, म्हणूनच आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावतोय. आणि समजा बाहेरून कोणीतरी तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, तर तेव्हाही हा सीसीटीव्ही उपयोगी येईल. आहे की नाही दुहेरी फायदा? आणि हो भाऊ, आम्ही तुमच्या प्रोटेक्शन साठी आलोय. आमचं तेवढं चहा पाण्याचं तरी बघा. हो हो, करतो करतो साहेब. वृंदा आबा. इकडचा लावून झालाय. आता एक काम कर, दोन कॅमेरे हॉलमध्ये लाव आणि एक वर लाव, आणि जॅमर नीट चेक करून घे. आणि घराच्या अराउंड 30 ते 40 मीटर पर्यंत जॅमरची रेंज गेली पाहिजे. मोबाईलवर इंटरनेट तर सोडच, साधा फोन जरी आला ना तरी तो ब्लॉक झाला पाहिजे. मास्तरची पोरं सोशल मीडियावर पोस्ट टाकून जगाची सिंपत्ती मिळवतात काय? आता तर यांचा अख्ख्या जगाशी संबंध तोडून टाकूया. ए चल जातो कॅमेरा लावर. जागी आहे. मला ना एक कळत नाही मुक्ता, तुला ना सगळं सारखं सारखं समजावून सांगावं लागणार आहे का? समजावून सांगावं लागणार आहे म्हणजे? का असं सारखं सारखं तोंड पाडून बसलेली असतेस? तू तुझ्या बाबांच्या प्रकरणात किती वेळ घालवणार आहेस? हा किती वेळ घालवणार आहे म्हणजे? अगं म्हणजे तू अशी रात्री उशिरापर्यंत चिंतेत जागत बसतेस, सकाळी पण लवकर उठतेस आणि तशी बशी आवरून पोलीस स्टेशनला जातेस, तिथून थेट बहिणींकडे जातेस. एवढी दगदग होतीये तुझी. उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाहेर बघ केवढं ऊन पडतंय ते. आणि या उन्हातानात तू नुसती धावत पळत सुटलेली असतेस. आणि या सगळ्यात ना, या सगळ्या दगदगीमध्ये तू प्रेग्नंट आहेस ना हे पण विसरून जातेस. बाकीच्या बायका प्रेग्नंट असताना स्वतःची किती काळजी घेतात. उन्हातानात बाहेर पडणं तर सोड, 4-4 महिने घरात थांबतात, घराबाहेर पण नाही पडत. तू मात्र सगळं विसरून नुसती धावपळ करत असतेस. या सगळ्या दगदगीत आपल्या बाळाला काहीतरी होईल अशी
काळजी नाही का वाटत तुला? संकेत, मी आई आहे, मला माझ्या बाळाची काळजी नसेल का? आहे ना काळजी, आहे ना। मग तुझ्या बाबांना त्या भालेरावचे पाय धरून या प्रकरणातून मोकळं व्हायला सांग ना। संकेत, तुम्ही आता बाळाच्या काळजीपोटी वाटेल ते बोलू नका। अरे आम्हाला बहिणींना सुद्धा बाबांनी कधी कोणाचे पाय धरायला लावले नाही, आणि मग बाबांची चूक नसताना ते भालेरावचे पाय का धरतील? ठीक आहे, नाही धरणार ना पाय ते त्या भालेरावचे, मग त्यांचं ना जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे। पण एक लक्षात ठेव, तुझ्या बाबांचं जे काय होईल ना ते सहन करण्याची ताकद तू मात्र ठेवा। एक लक्षात ठेव, जर का तुला आणि तुझ्या बाबांना होणारा त्रास माझ्या बाळाला झाला आणि त्याचं काही बरं वाईट झालं ना, तर मी ना मी जीव देईन, मी जीव देईन, आणि माझा जीव जाण्याला तू आणि तुझे बाबा जबाबदार आहेत ना, असं लिहून ठेवेन, कळलं? संकेत, संकेत ऐका, झोपले का सगळे? हा आलो आलो साहेब। अरे उघड ना। काय काय झालं साहेब? अरे आम्हाला प्यायला पाणी पाहिजे, आमच्याकडचं पाणी संपलंय, जा घेऊन ये, जा। हा आणतो। अहो काय झालं, एवढं रात्री का उठलास? कशाला उठली, त्या साहेबांना पाणी पाहिजे, तू झोप ना, कशाला आली खाली, जा। तर द्या तू, तू जा ना। जा तुम्ही आधी। हे काय रे, झोपण केली का? नाही, काही महत्वाच्या कामात असाल तर डिस्टर्ब केलं असेल तर सॉरी। हा अरे बघतोय बघ, असा डोळे बघ, डोळे बघ त्याचे, आता असं वाटतं मारेला आपल्याला। अरे मारणार तू आम्हाला? मारायची खूप खुमखुमी आहे ना तुला, हात उचल, उचल ना। भालेरावच्या माणसांना तूच मारलं होतस ना, मग आज तूच आम्हाला मार। मार ना, नुसतं बघू नको, उचल हात। अरे उचल ना, बघतो काय? नाही, तुला टायर मध्ये कोंबून तुझ्या टिंगरीवर हाणलं ना, मग बघ, उचल हात। अरे उचल ना, उचल ना। काय करता तुमचा छत्र आता तुमच्या? थांबा तुम्ही, मुद्दाम रुखसवतात तुम्हाला ते, तुम्ही हात उचलाल आणि खोटी केस करतील ते तुमच्यावर। हिंगे बाई, त्या बाईला बाजूला घ्या। काय संबंध आहे तिला, सोडा, काय चाललंय? काय काय रे, मगाशी डोळे फाडून बघत होतास ना, मारणार आहेस आम्हाला? मार ना, मार ना। तुम्ही पोलिसात म्हणून मी गप्प बसतोय, नाही तर मला जरा पण टाइम नाही लागणार, मी कोण आहे दाखवायला। हा नाही, अच्छा म्हणजे आता तू आम्हाला धमके देतोयस का? म्हणजे आता तू पोलिसांना धमके देतोय तुझ्या? लागत नाहीये, अहो सोडा त्याला, त्याला सोडा। ताई, ताई लवकर खाली। उनला काय झालं? आले गा, अहो सोडा, राणा, राणा ताई, बाबा
पासर बोल, त्या पोरीला कुठे पळवून नेलं बोल. प्रामाणिकपणाचा ढोल बडवायची सवय आहे ना तुला, मग आता प्रामाणिकपणे सांग, त्या पोरीला कुठे पळवून ठेवलं? मी घर सांगतो, मी कुठेही तिला पळवून नेलेलं नाही. तू तिला पळवलं नाही मग काय ती स्वतः पळून गेली? खरं खरं सांग. तर तू असं नाही ऐकणार, तू जोपर्यंत खरं सांगत नाही ना तुला असंच पाण्यात बुडवून ठेवणार, मग तू मेलास तरी चालेल. बाबा बाबा बाबा, काय झालं? थांबा, काय आलं? बाबा हो शांत, बाबा पाणी घेऊन येतो. ताई तू स्वप्न बघितलंस. शांत शांत, पाणी आधी पाणी पितो. शांत काय झालं इतकं दसकून उठायला? काय बघितलं स्वप्नात? भाऊजी, स्वप्नामध्ये मला असं दिसलं की पोलीस बाबांना खूप टॉर्चर करतायत. आई दिवसभर बाबा बाबा म्हणून ऊत आणतीये, आता रात्री पण बाबाच्या नावाने बोंबा मारतीये. ते असं करून काय आपल्याला आयुष्यातनं उठवायचंय का हिला? उठे हिचा बाप जर आयुष्यातनं उठला असताना तर आपल्या डोक्याला शांतता लाभली असती बाई. त्याचं झोप तू मरू दे बाबा बाबा. फोन करणं लागत आहे. हॅलो ताई, बोल ग. हा मुक्ता, तुझं वृंदाताईशी काही बोलणं झालंय का? अगं मी तिला ना मेसेज करते, तो डिलिव्हर होत नाहीये, फोन करते तो लागत नाहीये, मला कळत नाहीये तिकडे काय चाललंय ते. अगं नाही ताई, मी पण सकाळपासून वृंदाताईला आभाला राणाला फोन करते पण कोणाचाच फोन लागत नाहीये. मला असं वाटतंय नक्कीच घरी काहीतरी घडलेलं असणार. ताई आपण दोघींनी जाऊन बघूया का तिकडे काय घडलंय नक्की? हो हो हो, बरोबर बोलतेस तू, मी इथून लगेच निघते, आपण त्यांना भेटूनच येऊ. हो चालेल, मी पण निघते लगेच. कुठं हुंदडायला? हा नाही, हुंदडायला जायचं असलं स्वतःच्या पोराला घेऊन जायचं. माझ्याने आता होत नाही बाई, एक तर माझ्या वयाने माझच मला काही होत नाही, त्यात माझी पोरगी पोटूशी आहे. हा तिच्याकडे तर तू काही बघत नाहीस. आता मी तिचं बघू का तुझ्या पोराचं बघू? ते घेऊन जायचं त्याला. नाही तू आता काय म्हणशील? माझा धीर सांभाळेल, माझा नवरा बघेल, हे दोघ जण गेले दुकानात. हा आमच्याजवळ ठेवायचं नाही बाई, टांगती तलवार आमच्या डोक्यावर नकोच. त्यात ते सांभाळताना काही पोराला झालं की ही म्हणणार तुमच्यामुळे झालं. पोराला घ्यायचं, फिरायचं दिवसभर कुठं पण. ताई तू काळजी नको करूस, मी सांभाळेन लाडूला. थँक्यू अमृता.
हे काय नवीन? तर ही बया पण त्या ओवीच्या बाजूने गेली काय? असं जर झालं ना तर मी सांगते तुझं काय खरं नाही. आता बघतो. हो ऐका ना साहेब, तुम्ही माझं ऐका. अहो ह्याचं आणि त्या प्रकरणाचा काही एक संबंध नाही आहे. मुळात हे प्रकरणच खोटं आहे. हो हो तुम्ही ऐका. नाही नाही तसं नाही मला म्हणायचं. तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो की मुळात हे प्रकरणच खोटं आहे. आणि हॅलो अहो अहो काय काय झालं? अहो तुमच्याशी बोलतेय मी. काय झालं? तुला कसं सांगू मला तेच कळत नाही ग. हा अशोक मास्तर फक्त चांगलाच माणूस नाहीये, तर या नाशकात त्याला खूप मोठी मोठी माणसं ओळखतात. मला हे माहित नव्हतं ग. म्हणजे असं की मी जिथे जिथे म्हणून बिझनेस करायला जातो ना, तिथे दुरून का होईना या अशोक मास्तरांची ओळख निघते. अरे मग ह्या अशोक मास्तरांची ओळख निघाली की आपल्या अमृताचा रेफरन्स निघतो, आणि मग तिचा रेफरन्स आला की हे लोक माझ्याशी संबंध तोडायला निघतात. मग आत्ताच एका क्लायंटचा फोन आला, मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केला. कळत नाही म्हणजे अशोक मास्तरांचं खूप भारी पडणार आहे मला. पाहिलं ना अहो, याचसाठी तर तुम्हाला मी आधीपासून ओरडून ओरडून सांगत होते की मुळात तुम्ही या प्रकरणात पडूच नका. पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाहीत. आता भोगा आपल्या कर्माची फळं. काय कर्माची फळ? अगं कसं बोलतेस तू संपदा? अगं मी हे सगळं आपल्या मुलीसाठी, आपल्या अमृतासाठी केलंय. आपल्या घरातली आग विझवायला तुम्ही दुसऱ्याच्या घरात आग लावलीय. ऐक हळू 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 यार वृंदा हळू. जीव तोडून मारलाय राव यांनी. जीव तोडून मारलाय. अजून थोडा वेळ असं चालू राहिला असत ना माझा कायमचा. काही काय बोलताय? जास्त दुखतय का? हा काय प्रश्न आहे का? अशोक काकांसाठी एवढं तर करावंच लागणार ना. हा एक जावई आहे जो बाबांसाठी कोणाचाही मार खायला तयार होतो, आणि एक माझा नवरा आहे जो मी सध्या बाबांकडे जरी यायला निघाले तरी माझ्या 1760 चौकशा करतो. मुक्ता माणसा माणसाच्या स्वभावात फरक असतो. पण काय वेळ बघून ना शत्रू पण मदतीला धावले. पण समीर आणि संकेत जावई असून सुद्धा अशा वेळी जे काही वागतायत ना ते बघून माझं रक्त खवळतं. राणाला मारहाण होत असताना तुम्ही दोघी काय करत होतात? निदान शेजाऱ्यांना जाऊन बोलवून तरी आणायचं ना. आम्हाला एवढं कळत नाही का ग? हा अगं शेजार पाजाऱ्यांना हाका मारत बसलो असतो ना पोलिसांनी आणखीन तोंड दाबलं असतं आमचं, यानं आणखीन मारलं असतं, आणि आम्हीच त्यांच्यावर कसा हात उचललाय असा काहीतरी खोटा आरोप लावला असता. हे आत्ता इथे नसते, तुरुंगात असते, मग काय करणार होतो आम्ही? हा अगं ताई, पण मग निदान आम्हाला तरी एक फोन करायचा ना. हो ना, आणि आम्ही तुम्हाला फोन करतो तर तुमचा फोनही लागत नव्हता. हो ताई, मी सुद्धा तुम्हाला खूप फोन केले पण तुमच्या कोणाचाच फोन लागत नाहीये. ताई अगं काल रात्रीपासून आम्ही कॉल ट्राय करतोय तो कोणालाच लागत नाहीयेत, आणि आम्हाला पण कोणाचे कॉल येत नाहीयेत. नाही ह्या लोकांनीच काहीतरी किडे केले असणार, सगळ्यांचेच फोन एकदम कसे बंद पडतील. मला तर खूप टेन्शन आलं अगं,
हे प्रकरण ना आता साधं नाही राहिलंय. म्हणजे आपण ना ठरवू नाही यामध्ये आता काही करू शकत नाही आहोत. करायला गेलो तरी आपल्यावरच उलट शेकेल. इतके अडकलोय आता आपण. हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे प्रकरण व्हायरल करण्याची आयडिया मी काढली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. आपण एवढे ह्या सगळ्यात अडकलोच नसतो. अगं पण आपण काहीच न करता नुसता हातावर हात ठेवून बसून राहिलो असतो तर बाबांना सोडवू शकलो असतो का? ताई अगं पण आपण एवढं सगळं करून तरी बाबांना सोडवू शकलो होत का? आपल्याला लोकांचा सपोर्ट मिळतोय पण आपण काहीच करू शकत नाही. आभा हे बघ, आपल्याला आता असं धीर सोडून नाही चालणार. आपल्याला जर बाबांना यातून लवकरात लवकर सोडवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मी साहेबांशी बोलून येतो. इकडून फोन नाही लागणार. ठीक आहे, जाऊन येतो. हॅलो. हा, एक मिनिट हा साहेब. ते बंदोबस्त ठिकाणी असलेला पोलिसांचा फोन. हॅलो. हा बोला. काही नाही, ते मास्तरच्या घरी जामर लावून आणि प्रोटेक्शन देऊन त्यांच्या घरच्यांचा बंदोबस्त केलाय आम्ही. आपण मास्तरच्या दोन पोरी आहेत ज्या सासरी असतात त्या इकडे आलेत त्यांना भेटायला. नाही नाही, आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न खूप केला. काय ना साहेब, ते घरच्या व्यक्ती असल्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबून नाही ठेवता आला आम्हाला. हा, आमच्या धाकामुळे या घरातील व्यक्ती काही करणार नाही. पण या ज्या दोन मुली आलेल्या आहेत ना, त्यांच्या काहीतरी हालचाली सुरू आहेत. तशी त्यांची खलबत पण सुरू आहेत. काळजी करू नको. त्यांची खलबत कितीही सुरू असली ना तरी त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ते मला माहिती आहे. मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. बर बर. हा हा, चालेल चालेल. सांगितलेलं नीट लक्षात राहील ना? हो हो, समजलं समजलं. त्या मास्तर बरोबर त्याच्या पोरींचा पण निकाल लावायला लागणार. कुठे निघालीस? अरे मंदिरात जाऊन येते. स्वयंपाक तयारी जेवून घे. मी तुला सोडतो, चल. अरे नको, मंदिर काय चार कोसावर आहे का? 2 मिनिटात तरी ये. मी चालत जाते, जा. कशाला, रिक्षा पकडूया. येत नाही ना रिक्षा, मी केव्हाची वाट बघते. अरे येईल येईल. अग हीच ना ती अशोक मास्तरांना खोट्या केस मध्ये अडकवणारी. हो हीच आहे ती अशाला ताबाई. अशा देव माणसांना त्रास देणारी सैतान बाई आहे ही. चल तिला तर चांगलं धडा शिकवूया. अगं ए, तुला लाज वाटत नाही अशोक मास्तरांसारख्या देव माणसात खोटी केस करताना? ए बाई, लाज कुणाची काढती ग? लाज असेल तर वाटेल ना. लाज नाही लज्जा, आणि बघा माझी मज्जा असं आहे हिच. ऐकून घेतो म्हणून काही बोलू नका. बघ ये, काही नाही, आम्ही खरं तेच बोलतो. तुझी आई किती नालायक बाई आहे ना ते सर्व नाशिकला माहितीये. तू हो बाजूला, आम्ही तिच्याशी बोलतोय. अहो त्याला काय बोलतोय, तो पण आईच्या ताटाखालचा मांजर आहे. ए तू बाजूला हो, तू आमच्यावर आवाज चढवला ना मग तुलाही अडको. अहो काही बोलताय का? मी काय केलंय तुम्हाला? काय रे, ए कुणी पुरुष नाही बघून बायकांना छेडतो काय? अरे प्यारे याला कोपच्यात. अरे गैरसमज होतोय तुमचा, या बायका माझ्या आईला त्रास देत आहेत. मुद्दामून त्रास तुझ्या आईने दिलाय ते पण अशोक मास्तरांना, कळलं ना? तेव्हा कसा मुख गिळून गप्प बसला होतास, असा आता पण गप्पच बस. नाहीतर कुठून हात पडेल, कुठून लात पडेल ते कळणार सुद्धा नाही. अरे माझा सोडा, थांबा सबीरला कुठे नेताय तू? अरे अरे सोडा मला.
अरे आई सोडा मला भी मला जाऊ दे जाऊ दे मला जायचंय. ए समीर समीर सोडा ओ सोडा. ए समीर अग अशोक मास्तरांसारख्या देव माणसाला त्रास देताना लाज नाही वाटली? आता आम्ही तुला त्रास देतो बघ कसं वाटतंय ते. फासांच्या तोंडाला काळ फासू. नाही 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 त्र्यंबकेश्वर वाचव हे बाबा मला वाचव रे माझं काय चुकलं सांग बाबा. अरे सोड सोड अगं ए तुझ्यासारख्या फडतूस माणसांसाठी देव नाही धावून येणार आहे कळलं ना. अगं बोलत काय बसलेस फासांच्या तोंडाला काळ. अरे काय करताय आओ. आई आई झालं ना पूर्ण लावून झालं ना कशी छान दिसते मनाचा रंग चेहऱ्या उतरला हिच्या. आता कुठे तोंड दाखवायचे पण लायकीची राहिली नाही आपलं काम झालंय. चला निघा चला ग सोडा रे याला आपलं काम झालं पते जा रे आईचं काळ तोंड बघून घे. चला रे समीर समीर हॅलो मुक्ताताई तुमचं काम परफेक्टली वाजलं. ओविताईंनी सांगितल्याप्रमाणे म्हातारीच्या तोंडाला काळं फासलंय. हो ठेवतो. ए थांब थांब इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब माझी माझी तक्रार नोंदवून घ्या तुम्ही माझी तक्रार नोंदवून घ्या. आपण आधी काय झालं ते तर सांगा आणि हा फेस पॅक लावून कशाला पोलीस स्टेशनला आलात. जा आधी तो धुवून या आम्हाला कसं कळणार कोण कंप्लेंट नोंदवून गेलं. आओ मी आशालता आशालता महाले मी तक्रार केली होती ना मास्तरांची माझ्या सुनेला पळवून नेलं म्हणून. हो मग ती मी आशालता महाले मी त्यांच्या पोरींच्या विरोधात तक्रार घेऊन आलीये माझ्या तोंडाला काळं फासलं त्यांनी. अहो काय सांगता हे सगळं मास्तरांच्या पोरींनी केलंय. आता इन्स्पेक्टर साहेब हे मी लावून आले का इथं तुम्हाला सांगते भर रस्त्यामध्ये चार बायकांनी मला गाठलं माझ्या तोंडाला काळं फासलं माझं पोरग होत बरोबर तुम्हाला खोटं वाटत असेल तर याला विचारा. या हा बायकांना अडवायला गेला की काय करताय माझ्या आई बरोबर म्हणून तर तिकडनं दोन तीन पोरं आली बाई ती या बायकांबरोबरच होती त्यांनी ह्याला धरलं फरफटत तिकडं नेलं घट्ट धरून ठेवलं या बायकांनी काळं फासलं आणि गेलं निघून. आणि नंतर मग ते दोन पोरं होती ना ती बोलत होती मुक्ताताई फोन केला त्यांनी आणि म्हणाले मुक्ताताई तू सांगितलं तसं परफेक्ट काम केलंय ओविताईनी सांगितल्याप्रमाणे म्हातारीच्या तोंडाला काळं फासलंय आम्ही ऐकलं समीर आपण ऐकलं का नाही सांग मला. हा म्हणून म्हणते ताबडतोब तक्रार नोंदवून घ्या. नाही 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 साहेब नाही नाही माझ्या मुली हे असं काम कधी करणार नाही साहेब. असले संस्कार मी केले नाही आहेत त्यांच्यावर सत्यासाठी एक वेळ ते अख्ख्या दुनियेशी भांडतील कधीही कोणाची ही ही असली शारीरिक किंवा मानसिक पिळवणूक करणार नाही त्या. त्यांच्याकडे मुद्दे असतात ते कधी गुद्द्यांवर येत नाहीत अशी शिकवण दिलेली आहे मी त्यांना. तुमचा कधीही कोणाशी कितीही वाद झाला भांडण झालं तरी समोरच्या माणसाच्या वयाचा मान ठेवायचा आहे असले संस्कार केले तो मी त्यांच्यावरती. हो ते तुमच्या संस्कारांनी शिकवण राहू द्या बाजूला. ते मागच्या काही दिवसातलं तुमच्या मुलींचं वागणं बघितलं ना तुम्ही त्यांची वेगळी छळ घेतल्याचं कळतं. कसं बरोबर बोलला साहेब हे मास्तर आणि त्यांच्या पोरी खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती आहे मला माहिती आहे ना. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता अजिबात वेळ घालवू नका आणि पहिलं त्या पोरींची तक्रार नोंदवून घ्या माझ्याकडून. अहो आज माझ्या तोंडाला काळं फासले उद्या रस्त्यात माझ्या पोटामध्ये सुराख उपसतील भाई. मग बघा हे असे ती मरीन मग. माझं कुटुंब पोरक होऊन जाईल माझी पोरं पोरकी होतील आणि माझं नातू
त्याला कळणार पण नाही आजी कशी होती, तिची माया कशी असते, असं सगळं मी तुम्हाला सांगते. तुम्ही तक्रार नोंदवून घ्या आणि त्या पोरींना अटक करा. ठीक आहे मोहिते. ए मोहिते, हे बघ, यांची ताबडतोब तक्रार नोंदवून घे आणि त्या मास्तरांच्या पोरींना ताब्यात घे. चला जाऊ का? चल मोहिते, तक्रार नोंदवून घ्या बाई तुम्ही. हा झाला का डबा? दे मला, मी देऊन येतो काकांना. मस्करी वाटते का तुम्हाला? हा केवढं लागलंय बघा, काही जायची गरज नाहीये. मी आणि आबा जातोय, तुम्ही शांतपणे आराम करा इकडे. आबा आले आले. सर बरं ऐका, बर्फी झोपली वरती, तिच्याकडे फक्त लक्ष ठेवा. हा आम्ही आलोच जाऊन तासाभरात जाऊन येतो. ठीक आहे मी आताच जातो वर. ऐक सावकाश, सावकाश आम्ही आलो येतो. कुठे चालला? पोलीस स्टेशनला जातोय, बाबांना डबा द्यायचा. नक्की डबाच द्यायला चाललेत ना? का तिकडे जाऊन आमची कंप्लेंट करणार आहे? नाही म्हणजे तिकडे जाऊन कंप्लेंट करणार असाल तर इथेच करा ना, आम्ही पण पोलिसच आहोत. हो मी तर म्हणतो तुम्ही पोलीस कंप्लेंट कराच, म्हणजे आम्ही साहेबांना सांगायला मोकळे की तुम्ही आमच्यावरती आत उचललात. आणि आमच्यावरती हात उचलला म्हणजे पोलिसांवरती हात उचलला. आणि पोलिसांवर हात उचलला म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुरुंगात. म्हणजे आम्ही पण तुमच्या या प्रोटेक्शनच्या झंझट मधून मोकळे. काय बाबांना डबा द्यायलाच जातो आम्ही. अहो पण कैद्यांना तुरुंगात जेवण मिळत, आणखीन एक डबा कशाला? आणि तुरुंगात कैद्यांना डबा वगैरे काही द्यायचं असेल तर रितसर परमिशन घ्यावी लागते ना. तुम्हाला माहित नाही, घेतली आहे तुम्ही परमिशन? एक एक मिनिट साहेब, अजून आमच्या बाबांवरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये, त्यामुळे आम्हाला त्यांना कपडे आणि जेवण देण्याचा अधिकार आहे. अरे जाऊ दे ना, त्यांना पोलीस स्टेशनला बिंदास जाऊ दे, नाहीतरी तिकडे जाऊन यांनी काही राडे केले तर हा आपल्याकडे आहेत. हे बाकी बरोबर बोलला. बर तुम्ही जा पोलीस स्टेशनला आणि परत लवकर यायचं. जर का तिकडे काही घोळ घातला तर तुमचा नवरा आहे आमच्या ताब्यात, एवढं ध्यानात ठेवा. अहो माझा काही लोड घेऊ नको वृंदा, मला काही होणार नाही, मी नीट येतं. तुम्ही बिंदास जा, न घाबरता काकांना डबा देऊन या. आलो चला. काय बघतो तू? काकू सोबत मज्जा करतो ना? कुठे चालला? काय 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 काय, हे बघ हे बघ बस. अमृता, हे आपल्या लाडू सारखं माझही एक गोंडस बाळ असावं. तू आता खेळतेस ना त्याच्यासोबत, तसं सगळ्या जगाचं टेन्शन विसरून त्याच्यासोबत खेळावं.
तुम्हालाही वाटायचं, पण मला जे वाटतं ते कधी पूर्ण होत नाही. माझी स्वप्न नेहमी स्वप्नच राहून जातात, म्हणून मी ठरवलंय इथून पुढे स्वप्न बघायचीच नाही. मुळात जी स्वप्न पूर्ण होत नाही ती बघण्यात काय अर्थ आहे ना? भाऊजी, लाडू नीट जेवला ना का रडारड करत होता? नाही नाही अजिबात नाही. मग कसा खायचंय? त्याला माहिती आहे की आपल्या आईला सपोर्ट करायचाय. अजिबात त्रास दिला नाही त्याने. आई अगं, अगं हे काय तोंडाला कोणी काळं फासलं? आई काय लागलं हे तोंडाला? ए मला नाही विचारायचं. तुझ्या बहिणीला विचार, बाया पाठवल्या होत्या माझ्या तोंडाला काळं फासायला. सासूबाई, ए ओवी तुला काय वाटलं का तू माझ्या तोंडाला काळं फासलंस म्हणजे मी तुला सोडून देईन? हा मुळू मुळू घरामध्ये रडत बसेन? आशालता आहे मी, आशालता. आजपासूनच तुमच्या आयुष्याचं वाटोळं सुरू झालंच म्हणून समजा. नाही तुमच्या अब्रूची माती करून त्यात थै थै नाचले ना, नाव सांगणार नाही. अहो पण मी काहीच केलेलं नाहीये. काय तोंडावर खोटं बोलते बघितलं समीर? हा ओबी महाले, ओबी महाले इथेच राहतात का? हो हे बाई इथं. आशालता महालेंनी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. हा मी केली. हो काय? हो त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय म्हणून आम्ही ओबी महालेंना अटक करायला आलो. यांना ताब्यात घ्या. एक मिनिट, मी काहीच केलेलं नाहीये आणि माझा याच्याशी काही संबंधही नाहीये. उलट मला हे सगळं आत्ताच कळतंय. खोटं बोलतीये सगळं. ही ना खोटं बोलतीये. हिने चार बायका पाठवल्या होत्या इन्स्पेक्टर साहेब तोंडाला काळं फासायला. आणि त्या बायका आले होते ना त्यांच्या बरोबर जी दोन तीन पोरं होती ना त्यांनी नाव घेतलं नाही. हिचं नाव घेतलं त्यांनी? विचारा समीर घेतलं का नाही हिचं नाव? हा ए